बाकी कोणाचं टेन्शन नाही, कोणाला काही नाही करणार. ठीक आहे, चल चल लवकर चल. हे तिघ जण दुपारच्या चांदण्यामध्ये घराबाहेर, हे सुद्धा लपून छपून. काहीतरी गौडबंग आलाय. मी जावं का? नाही नको, यांना सांगते, ते बरोबर माग काढते. हा, नाव काढलं आणि हा जरमाड. 100 वर्ष जगून काय करणार आहे कोणास ठाऊक. माझ्याकडे ना तुम्हाला देण्यासाठी एक सॉलिड बातमी आहे. काय? बघा, शरीयसीवर नजर तुमची, बातम्या कळतात मला. खारी सारखी नजर असायला लागते माझ्यासारखी. तो बुद्ध्यावर येणार आहे का? मी फिरून येऊ. अहो, माधवराव रागिणी बाई आणि ती शरीयसी आता घराबाहेर पडलेत लपून छपून. ऐकिनी सॉलिड बातमी? अरे हॅट, त्याच्यापेक्षा सॉलिड बातमी माझ्याकडे आहे. ते कुठे गेले ते ठाऊक आहे मला. माझ्या आधी कसं कळलं तुम्हाला हे? नवरा आहे मी तुझा, नवरा. मग गेले कुठं? चला आपण या बातमीचा काहीतरी फायदा उठवायला पाहिजे. आपण जाऊया का त्यांच्या मागे? चला चला. काय खोळी आहेस काय ग तू? असं आपण काय करायचं नाही. आज जायचं चांगली वाम कुक्षी घ्यायची. अण्णासाहेब आहेत ना, त्यांना सांगायचं तुम्ही जा मागावर म्हणून. कसं आहे हे अण्णासाहेबांना सगळं फसवून चाललंय ना, तेव्हा त्यांनाच कळलं पाहिजे हा गोड बंगाल काय चाललाय ते. जाऊ दे ना त्यांना त्याच्या मागावर. अहो, पण त्यांना कसं पाठवणार? ते तू सोड माझ्यावर, मी काय करायचं ते बरोबर करतो. अरे बाप जन्मात कधी आमच्यावर विश्वास दाखवला नाही, आता जा आणि स्वतःच्या डोळ्याने खात्री करून घ्या म्हणा. अरे मी तर तुला सांगतो, त्या श्रेयसीचा मुखवटा आहे ना, तो आज गळून पडणार आहे. चल आधी जाऊन हे आपण अण्णांना सांगूया. तुम्ही जा बाई, ते उगाच फटाफटा बोलतात. का आता का नको? अर्धांगिनी ना तू माझी, सगळ्या अर्ध्या गोष्टी तुला पाहिजेत. मग शिव्या मिळतील ना, त्या सुद्धा तुला काव्या लागतील. चल. अण्णासाहेब, अण्णासाहेब. अहो काय हे, बाहेर जाणाऱ्या माणसाला असं हटकायचं नसतं, मी कितीदा सांगितलं तुम्हाला. ते बरोबर आहे ग, पण तसंच महत्वाचं होतं काम म्हणून तर थांबवतोय ना मी. जगन्नाथराव, आम्ही बाहेर जाऊन परत आलो, मग काय सांगायचे ते सांगा. आम्हाला एक अतिशय महत्वाचं काम आहे. अण्णासाहेब, अहो श्रेयसी आहे ना श्रेयसी, तिच्याबद्दल सांगायचंय ना तुम्हाला. तिचा आणि आमचा काहीही संबंध नाही. पण अण्णासाहेब, पूजेच्या दिवशी जो माणूस तुमच्या घरात शिरला होता, ज्याला तुम्ही पकडायला बघताय, त्या माणसाबद्दल असेल तर? बोला. काय? त्या माणसाबद्दल काहीतरी सांगत होतात ना. कुठला माणूस? हा, म्हणजे माधवराव आणि रागिणी वहिनी श्रेयसीला घेऊन त्याच माणसाला भेटायला गेलेत. पण त्यांचा त्या माणसाशी काय संबंध? नाही नाही, ते नाही मला माहिती. पण आता त्यांना त्यांच्याबद्दल बोलताना ऐकलं, आता ते तिघ त्यालाच भेटायला गेले एवढं माहिती आहे. दोघांना? दोघांना म्हणजे त्याच्या बरोबर एक म्हातारी असते ना. हो, म्हणजे त्याचा आणि श्रेयसीचा काहीतरी संबंध असणार आहे नक्की. बघा बघा अण्णासाहेब, म्हणजे तुमच्या नाकाखाली तुमची फसवणूक चालली आहे. पण माधवराव आणि श्रेयसीच्या आईने आम्हाला सांगितलंय की त्या माणसाशी त्यांचा काहीही संबंध नाही म्हणून. खोट खोट बोलले हो तुमच्याशी. आता ते त्यांनाच भेटायला गेलेत. म्हणजे श्रेयसी पण आमच्याशी खोट बोलली? घ्या बाई, आता आई वडील जिथे खोटं बोलतात तिथं मुलगी कशाला खरं बोलेल. खरंच
देवा शपथ सांगतो, मला तर ऐकून एकदम धक्काच बसला हो। मला तर वाटतं आजपर्यंत अण्णासाहेबांची असा खोटेपणा कोणीच केला नसेल। आम्ही ना नंदिनीचं लग्न झाल्यापासून बघतो बरं का, हे घर ना म्हणजे एक मंदिर आहे। इथं खोटेपणा विश्वासघात याला अजिबात थारा नाही। पण ती श्रेयसी आली आणि अगदीच काळा झाली बाई घराची, सगळी रयाच गेली, अगदी पावित्र्य नष्ट झालं। अण्णासाहेब आम्ही सांगतो, तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तुम्ही जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी बघून या, लवकर निघा। म्हणजे कसं आहे, म्हणजे तुमची खात्री पटेल हो। निघा निघा, अजून ते लोक गेले नसतील। हे धर्मशाळेत कुठे गेले बघायला हवं। मशिनात पुरी कशीस ग तू? मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? सुकिरापूर, आमच्या दुःखाची सावली, पण तुझे आयुष्यावर रोख पडायला सुकिरा। खूप वाट बघितलीत ना माझी तुम्ही? आजी बघितली, वाट बघितली, पण पण माझी काही तक्रार नाही देवाकडे। त्यानं तुला सुखी ठेवलं, चांगलं ठेवलं, एकदा आयुष्यात आमची भेट घडवून आणली। आता मी मरायला मोकळी। मला माफ करायचे, प्लीज मला माफ करा। त्या दिवशी मी तुम्हाला वाटेल तसं बोलले, सो सॉरी। नाही ग, तुझं वागणं तसं स्वाभाविकच आहे ग। काय ना, कि तुला तुझ्या जन्माचं सत्य पचवणं लय कठीण होत ग। तुझं जन्म चितेवर झालाय, हे सत्य पचवणं किती अवघड होती याची जाणीव होती ग मला, खरंच होती। पण म्हणून मी तुला शोधलं नाही असं नाही, लय शोधलं तुला। आणि तुझ्या जन्माच्या टायमाला मी तिथं नव्हतो, नाहीतर तुला हाडाळ मारणाराची मी खांडोळी केली असती। पर माझी माझी पोरगी आहेस ग तू, माझी माधवराव माधवराव, त्यावेळेला तुम्ही त्या लोकांच्या तावडीत माझ्या पोरीला सोडून दिलं, स्वतः बरोबर घेऊन गेलात, तिला अगदी स्वतःच्या लेकी सारखी वाढवलीत। आयुष्यभर मी तुमचे उपकार नाही विसरणार हो। केवढी मोठी झाली बघ आपली पोर, आणि किती मोठ्या घरात सून म्हणून गेली। खरंच आज ती जे काही तुमच्याच मुळे
हो आणि तुम्हा दोघांच्या आशीर्वादामुळे. मी माझ्या सख्या आजीपासून वडिलांपासून दूर राहिले, पण इतकेच प्रेम करणारे मम्मा डॅडू मिळाले मला. चितेवर जन्म झाला म्हणून खूप त्रागा केला मी, देवावर खूप चिडले, माझ्याच नशिबी असं का लिहिलं असं विचारलं त्याला खूपदा. पण नंतर मला माझ्या लक्षात आलं की उलट मी नशिबवान आहे. इतकी चांगली माणसं मिळाली मला ती केवळ याच घटनेमुळे. बाळा आपण निघावं. म्हणजे आपण पुन्हा कधीच भेटणार नाही? नाही, कधीच नाही. सुखी राहा पोरी, आता आम्ही तुझ्या आयुष्यात परत कधीच येणार नाही. म्हणजे म्हणजे आपण पुन्हा कधीच भेटायचं नाही ना? नाही. नको काळजी करू, हे बघ हिला घेऊन जातो मी. अण्णांना समजलं तर खूप प्रॉब्लेम होईल. हा बाळाच श्रेय उचल, भयो नको काळजी करू. डॅडू अरे का नाही भेटायचं मी यांना परत? अरे माझी आजी आहे, माझा बाबा आहे, का नाही? इतकी इमोशनल नको. हे बघ तुझा संसार उद्ध्वस्त होणार नसताना तर आम्ही तुला रोज भेटू दिलं असत, पण आता नको. हा बाळा चल जाऊया. स्वतःला सावर बयो, अग तिला तिच्या घरी सुखात राहू देत परी, सुखाने राह. आमच्या आशीर्वादात तुझ्या माग. चल येतो आम्ही. चल अग्निदेवतेशी घनिष्ठता वाढलीये, तिच्याशी ऋणानुबंध जुळलेत या घराचे. आता तिचा वापर कसा करायचा ते आपल्यावर अवलंबून आहे. आरती के श्रेयसी. श्रेयसी तुला वेळोवेळी विचारत आलो होतो, तुझा आणि आगीशी काही संबंध आलाय का? फक्त लहानपणापासून मला आगीची स्वप्न पडतात. तिला ही आगीची स्वप्न पडतात याचं काही कारण? अण्णासाहेब स्वप्न काय कोणालाही पडतात. आता एखाद्याला भूताचं स्वप्न पडलं, पण त्याचा आणि भूताचा काही संबंध लावायचा? म्हणजे सगळं काही व्यवस्थित चाललंय, छान चाललंय असं तुम्हाला म्हणायचंय? मला एवढंच म्हणायचंय की आम्ही तुमच्यापासून काहीही लपवत नाही आहोत. माग अवधूतने आम्हाला सांगितलं होतं की आमच्या घराला आगीपासून धोका आहे. तुमच्या सुनेचा आगीशी संबंध आहे निश्चित. या घरामध्ये कोण सत्यवचनी आहे, कोण कोण आमच्याशी खोटं बोलतं हे आम्हाला सिद्ध करायचंय. जे या घराच्या
या कुटुंबाच्या हिताचा विचार करत असते. त्या प्रत्येकाने दत्त महाराजांच्या समोर यावं. नमस्कार अण्णा. आज एकटे अरे वाह 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 माधवराव वाह 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 क्या बात है क्या बात है. म्हणजे बघा एवढी मोठी गोष्ट तुम्ही लपवून ठेवली त्या अभ्यंकरांपासून. क्या बात क्या बात. म्हणजे ही तुमची मुलगीच नव्हे. अरे 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 तुम्ही नवरा बायको दिसायला किती साल सुद्धा तो एवढे बनेल असाल असं वाटलं नव्हतं. वा 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 धन्य आहात धन्य आहात. खरं तर तुम्हाला गुरुच करून घेतले पाहिजे. मला सांगा काय काय केलं नाही अण्णा साहेबांनी तुमच्यासाठी. स्वतःच्या तत्वांना मुरड घालून त्यांनी तुमच्या दोघांचं लग्न लावून दिलं. त्यांचाही विश्वासघात केला तुम्ही. अगं तो पोरगा किती प्रेम करतो ग तुझ्यावर. अनिकेत त्यालाही फसवलंच. ऋषिकेश नंदिनी लहान बहिणीसारखं तुझ्यावर प्रेम करतात. आम्ही नवरा बायको तर तुझ्यावर मुलीसारखं प्रेम करतो. मुलीसारखं आम्हाला सुद्धा फसवलंस तू. नाही त्याशी दुर्दैव आहे दुसरं काय बोलणार. दुर्दैव आहे. महत्वाचं म्हणजे तुझ्यासारखी मुलगी अभ्यंकरांच्या घरात सून आली हेच त्यांचं दुर्दैव आहे. जगन्नाथराव. अरे कुठे आमची नंदिनी आणि कुठे तू. अरे या घरात राहण्याची तुझी लायकीच नाही. बस जगन्नाथराव बस. एवढ्यातच तरी अण्णासाहेब सारखे घोकून घोकून विचारायचे बर का की या मुलीचा आणि अग्नीचा काही संबंध आहे काय म्हणून. अहो चितेवर जन्माला आलेली पोरगी म्हणजे निखारच हाच तिचा आणि आगीचा संबंध आहे. अण्णासाहेब काही न बोलता निघून गेले म्हणजे ते काहीच करणार नाही तसं नाही बर का. ज्वालामुखी आहे असं धगधगतोय धगधगतोय. कधी फट करून फुटेल काही सांगता येत नाही. आणि समजा जर त्याचा उद्रेक झाला ना अरे बाबा रे बाबा काय होईल. एक देवालाच ठाऊक रे बाबा रे बाबा. आता एक काम करा शहाणे असाल ना तर या गावातून काढता पाय घ्या. पुण्यात जा आणि सुखात राहा. एक लक्षात ठेवा अण्णासाहेबांच्या समोर येण्याचं धाडस करू नका. नाहीतर काय होईल काय सांगता येत नाही. ते धर्मपीठ लावतील हिला मारून सुद्धा टाकतील. अहो असं काय करता. तिचा जन्म आहे स्मशानातला. ही काय साधी सुधी मुलगी नाही. काहीतरी बंदोबस्त मलाच करायला. काय बोलताय तुम्ही. Oh, my God. Oh, my God. Oh, my God.